जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल वरती। तर पहा मित्रांनो, सध्या शांततेचा काळ आहे, त्यामुळे अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांनी प्रॅक्टिस बंद करून दिलेली आहे पोलीस भरतीसाठी आणि अभ्यास सुद्धा सोडून दिलेला आहे। पण भरपूर असे मुलं आहेत जे मागच्या वर्षी दोन दोन मार्काने राहून गेलेत, एक एक मार्काने राहून गेलेत, तरी सुद्धा ते आतापासून प्रॅक्टिस करत आहेत। त्यांच्यासाठी ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत। त्याचबरोबर गव्हर्नमेंट मध्ये इतर ठिकाणी ज्या जागा निघालेल्या आहेत त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि तिथं आपल्याला कसं करता येईल याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर पहा मित्रांनो, सगळ्यात पहिले आता पोलीस भरती निघणार नाही असा वातावरण तयार केला गेलेला आहे किंवा झालेला आहे। पण मी तुम्हाला एक सांगेल, आपली जी आशा असते ते कधीच सोडायचं नसतं किंवा पोलीस भरती निघणार या उद्देशाने सतत आपलं काम कासवासारखं का होईना चालू ठेवा। पहिली गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांना फायदा कोणाला आहे बघा, ज्यांचं ग्राउंड 30 आत आहे, ज्यांची लेखी 50 ते जेमतेम 60 मार्काला जातात, अशा विद्यार्थ्यांनी जेवढं लेट पोलीस भरती निघेल तेवढंच या विद्यार्थ्यांचा फायदा आहे। लक्षात घ्या मित्रांनो, तुमचं 30 आत ग्राउंड आहे, 50-60 मार्क तुम्हाला पेपरला पडतात आणि तुम्ही म्हणतात की पोलीस भरती लवकर निघाला पाहिजे। अरे का निघाला पाहिजे? तुमची तयारी आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा। कारण एवढ्या मार्कावरती तुम्हाला कोणीच उभं करणार नाही, इवन तुम्ही लेखीसाठी सुद्धा पात्र होऊ शकत नाही एवढ्या कमी मार्कामध्ये। हा प्रॉब्लेम कोणाचा आहे? ज्या विद्यार्थ्यांची तयारी बाबा 45+ मैदानी चाचणीमध्ये मिळतात आणि लेखीमध्ये 90+ तो काढतो, अशा विद्यार्थ्यांनी म्हटलं की बाबा पोलीस भरती लवकरात लवकर निघाला पाहिजे, आपण समजू शकतो। पण भरपूर असे मुलं आहेत ज्यांना 30 मार्क 50-60 मार्क पडतात आणि ते म्हणतात पोलीस भरती निघाला पाहिजे। तर बघा मित्रांनो, जे 30 मार्क वाले आहेत किंवा जे पहिल्यांदा पोलीस भरती देणारे पोरं आहेत, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, त्याच्या अगोदरच्या काळामध्ये 2-2 वर्ष पोलीस भरती होत नव्हत्या, तरी सुद्धा मुलं जे आहेत जे आता पोलीस झालेले आहेत त्यांनी कंटिन्यू 2 वर्ष जरी भरती निघत नव्हती तरी 2 वर्ष कंटिन्यू प्रॅक्टिस करत होते आणि अभ्यास करत होते। लक्षात घ्या, स्पर्धा कमी नाहीये, स्पर्धा खूप सारी आहे आणि या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला हे जे रेकॉर्ड आहे तुमचं हे काढून तुम्हाला इथपर्यंत न्यावं लागेल। आणि ज्या मुलांचं एवढं जरी मार्क मिळतात त्यांनी समजायचंय की तुम्ही जवळपास यश हा तुमच्या जवळ आहे, पण तुम्हाला एवढे मार्क मिळतात घरच्यांचा दबाव पोलीस भरती निघणार की नाही याची शाश्वती नाही, म्हणून मी प्रॅक्टिस करत नाही, म्हणून मी अभ्यास सोडून देतो, असं बिलकुल करू नका। ज्या मुलांचं एवढं जरी असेल त्यांनी सुद्धा काय का असे ना एक तास प्रॅक्टिस चालू ठेवा, भले जास्त नका करू, कमी करा, पण एक तास प्रॅक्टिस चालू ठेवा, लक्षात घ्या। आणि ज्या आणि अभ्यासात सुद्धा तुम्हाला आता ठीक आहे की परीक्षा निघणार नाही असं तुम्हाला वाटत असेल तर किमान एक प्रश्नपत्रिका तरी डेली सोडवा आणि चालू घडामोडीकडे विशेष लक्ष असू द्या। का? कारण मित्रांनो, तुम्ही यशाच्या जवळ आहात आणि जर इथून तुम्ही माघार घेतली किंवा इथून जर तुम्ही माघार घेतली तर तुम्ही अपयशी ठरू शकतात किंवा येणाऱ्या भरतीमध्ये परत 1-2 मार्काने राहणार आणि परत आपले वर्ष वाया जाणार। आणि ते जर तुम्हाला वाटत असेल वाया नको जायला पाहिजे त्यासाठी कासवासारखं हळूहळू चालत ठेवा आणि ज्यावेळेस जाहिरात डिक्लेअर होईल त्यावेळेस आपला स्पीड वाढवा, जेणेकरून तुम्हाला 45+ आणि 90+ एवढे मार्क मिळायलाच पाहिजे, तेव्हाच तुम्ही भरती होणार। लक्षात घ्या, आणि जे हे आहेत ना 30 वाले 50-60 वाले यांनी अजिबात हलगर्जीपणा करू नका, यांनी सतत प्रॅक्टिस चालू ठेवा। जोप जेवढं उलट तुम्हाला असं समजा की जेवढा आपल्याला वेळ भेटताय जेवढा आपल्याला टाइम भेटतोय तो तुमच्यासाठी महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्रुमेंट कशी करता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या। बघा मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये काही काही वेळेस असे वळण येऊन जातात की आपण कोणता निर्णय घेऊ हा समजत नाही। भरपूर असे मुलं आहेत ज्यांचं 30+ वय आहे, घराची जबाबदारी आहे आणि या घराच्या जबाबदारीमुळे ते पोलीस भरतीपासून निघत नसल्यामुळे लवकर ऑटोमॅटिकली ते माघारी घेतात आणि ज्यावेळेस ते मागच्या वर्षाचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, भरपूर असे मुलं आहेत महाराष्ट्रामधील, भरपूर मुलं माझ्याशी कॉन्टॅक्टमध्ये आहेत,
त्यांच्या बाबतीत सुद्धा हेच झालं, ज्यांचं ग्राउंड चांगलं होतं, अभ्यास चांगला होता, पण असं वाटत होतं की परीक्षा निघेल का नाही निघेल, निघेल का नाही निघेल. 2022 ही भरती प्रक्रिया कंप्लीट नव्हती झाली, 23 मध्ये कुठं निघेल म्हणून त्यांनी काय केलं, प्रॅक्टिस आणि अभ्यास सोडून दिलं आणि अचानक जाहिरात आली. अचानक जाहिरात आली, ते लढले, शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण त्यांना काही यश मिळालं नाही. अशा अशी गोष्ट तुमच्या बाबतीत 100% घडली असेल. पण हेच जर तुम्ही सातत्य ठेवलं, जरी भरती निघत नसेल, काही नसेल, तरी जर तुम्ही सातत्य ठेवलं, तर इवन तुम्ही एशियाच्या जवळ असतात आणि तुम्ही येणाऱ्या भरतीमध्ये यशस्वी होऊ शकतात. आता भरपूर अशी मुलं आहेत, मला फोन येतात, सर जॉब सोडू का किंवा सोडू का नको, कारण माझ्यावरती जबाबदारी आहे, मी काय करायला पाहिजे. अशा मुलांनी लक्षात घ्या, जर तुमचं ग्राउंड 45 किंवा 90 च्या आसपास असेल लेखी परीक्षामध्ये, ग्राउंड 45 असेल किंवा 40 आणि 80 जरी असेल, तरी तुम्ही जॉब सोडू नका. मी हे म्हणणार तुम्हाला, जॉब कधी सोडायचं असतं, ज्या वेळेस परीक्षेची जाहिरात येणार आणि एकदा जाहिरात आली तुम्ही बिनधास्त जॉब सोडा, पण जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत जॉब सोडू नका. आपला जॉब सांभाळत एक तास तुम्हाला कसं मैदानी चाचणीसाठी देता येईल तो वेळ काढा आणि त्या वेळामध्ये प्रॅक्टिस करा. आणि अभ्यासाच्या बाबतीत पण हेच सांगेल मी, प्रश्नपत्रिका घ्या आणि ती प्रश्नपत्रिका सोडवत राहा. रोजची एक प्रश्नपत्रिका झाली पाहिजे. आणि जे काही आपले टेलिग्राम चॅनलवरती आपण टेस्ट वगैरे देत असतो, आता आपलं काय होतंय, टेलिग्रामच्या माध्यमातून दररोज मुलांना 25 मार्काच्या टेस्ट मिळत असतात, ते टेस्ट तुम्ही सोडवत चला, जेणेकरून तुम्ही कंटिन्यू मध्ये राहणार आणि तुमचा नुकसान होणार नाही. लक्षात घ्या. आणि मित्रांनो, जेवढं शांततेचा काळ आहे ना, त्या काळामध्येच स्वतःला जास्त मेहनत करायची असते, तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल, लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ज्यांना मुंबई परिसरामध्ये राहत असतील किंवा महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यामध्ये राहत असतील, अशा मुलांसाठी आपल्या उमंग अकॅडमीतर्फे ऑफलाईन बॅचेस चालू आहेत, ज्या बॅचेसवरती 50% डिस्काउंट आहे. तुम्ही ते पोलीस भरतीची बॅच लावू शकतात, ऑनलाईन मध्ये सुद्धा 50% डिस्काउंट आहे आणि रेग्युलर बॅच मध्ये सुद्धा ऑफलाईन मध्ये 50% डिस्काउंट आहे. याचा फायदा तुम्ही नक्कीच घ्या आणि स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती संपर्क करा. ओके मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत जय हिंद.